पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सन्माननीय केशवजी उपाध्याय, सन्माननीय केश राणे आमदार, सन्माननीय आमचे मित्र राजपुरोहित, उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार, आज पत्रकार परिषद कार्यालयात घेतलेली आहे, घेत आहे. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यतः जो विषय आहे, आताच्या सरकार विरोधात आहे. इथून हाकेच्या अंतरावर मंत्रालयात, पण मंत्रालयात गेले काही महिने मुख्यमंत्रीच नाही. मग ज्या मंत्रालयात मुख्यमंत्री नाही तिथे सरकार आहे असं मानायचं का? जो मुख्यमंत्री आहे तो बाहेरच येत नाही, बाहेर आला तर काय बोलत नाही, जनतेचे प्रश्न हाताळत नाही. राज्यात अनेक समस्या आहे, मोठी समस्या म्हणजे कोरोनाची. मुंबई सारख्या शहरामध्ये कोरोना सुरू झाल्यापासून जवळपास 5,000 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. 5,000 जवळपास राज्यात जवळपास 8,000 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. म्हणण्या केल्या, रद्द केल्या आणि त्याच्यावर तातडीच्या सभा होतात. मुख्यमंत्री शरद पवार साहेब, गृहमंत्री अनिल देशमुख. मग कोरोना सारखा प्रश्न आहे, लोक मरता आहे, या प्रश्नावर सरकार गंभीर काय? काय या मंत्रालयामध्ये कोणाचे आदेश पाळणार? अधिकाऱ्यांचे. आज अधिकाऱ्यांचं राज्य आहे, आज उद्धव ठाकरेंचं राज्य नाहीये. त्यांनी तर या राज्याला या 4 महिन्यात किमान 10 वर्ष मागे घेऊन जायचं काम केलंय, मागे घेऊन जायचं केलंय. कोणत्याही बाबतीमध्ये निर्णय नाही, बोलत नाही, सांगत नाही. पंढरपूरला गेले तर साधा प्रसाद पण हातात घेत नाही. काय म्हणायचं अशा मुख्यमंत्र्याला? हे महाराष्ट्रात चाल, मला वाटतं अन्य राज्यात कुठेही जगाच्या पाठीवर असा मुख्यमंत्री सापडणार नाही आणि कोण ठेवणार पण नाही, ठेवणार. आज राज्यामध्ये मुंबई महानगरपालिका आहे, बीएसटी आहे, एसटी आहे, तशा वेगळ्या संस्था, तिथल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचे प्रश्न आहे. काही ठिकाणी उपासमार चालले, होमगार्डच्या गार्ड जे आहेत त्यांचे पगार नाहीये, उपासमार होते. तुमच्या बातम्या माझ्याकडे कात्रण आहेत सगळी. डॉक्टर लोकांचे पगार नाही, परिचारिका नर्सेसचे पगार नाही. आज दयनीय अवस्था या राज्याची आहे, राज्याची. आज उद्योग धंदे सगळे कोलमडले पण त्याची चिंता नाही. हा मुख्यमंत्री डोळे मिटून एकच लॉकडाऊन, लॉकडाऊन करा. अरे लॉकडाऊन करा पण किती दिवस, किती महिने? आणि प्रत्येक महिन्यामध्ये नवीन प्रश्न जे उपस्थित होणार आहेत त्याला जबाबदार कोण आहे? काही चर्चा नाही अशा प्रश्नांची. आज उद्योग धंदे कोलमडून गेलेले, रिअल इस्टेट मुंबईची संपलेली आहे. ज्यांचं हातावर पोट आहे ते सगळेजण उपासमारांनी चिंताग्रस्त आहे. हा शेतकऱ्यांचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, बी बियाणं ते पण बोगस. कोण पाहतं त्यांच्याकडे?
मध्ये वादळ झालं, आमच्या कोकणातून सुरुवात झाली वादळाची, आणि वादळानंतर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं रत्नागिरीला अमुक पैसे, सिंधुदुर्गला अमुक, रायगडला अमुक. आज किती महिने झाले, एक महिना तो उलटून गेला, एक रुपया नाही मिळाला, एक रुपया आज कितीपर्यंत घोषणा केले. दरवर्षी फंड जातो, जिल्हा निधीचा फंड जातो, मे जून मध्ये एकही रुपया नाही, विकासाला पैसा नाही, वादळासाठी दिलेली मदत नाही, नुकसान भरपाई नाही, काही ठिकाणी पंचनामे पण नाही. काही राज्य आहे का काय राज्य आहे? वर्षी पंढरपूरला मुख्यमंत्री जातात, मान असतो त्यांचा, पूजेचा. काय केलं त्यांनी? गेले का मंदिरात? युट्यूबरचं दर्शन घेतलं का? पायाला हात लावला का? युट्यूबर रुक्मिणीचा नमस्कार केला, हार घातला, गंध लावलं? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि हिंदू आहे ना, मग गंध लावता पण येत नाही, हार फूट घालता येत नाही, नैवेद्य घेता येत नाही, देता येत नाही. वारकरी संप्रदायाचा अपमान आहे, अपमान आहे. पंढरपूरच्या परिसरातील एकाही व्यक्तीला त्या दिवशी देवळात नाही घेतलं. साऱ्या शिवसैनिकांना तिथल्या जवळ येऊ दिला नाही, जवळ काय मग पिंजरात राहायचं? तर मातोश्री तर विठ्ठलाची पूजा करायची, तर विठ्ठलाची एक मूर्ती आणून ठेवायची मातोश्री, कार्यांची पूजा चेष्टा लावली आहे काय? बांधवांनो, अशा रीतीने आमच्या पंढरपूरच्या वारकरी समाजाच्या या महत्वाच्या पूजेलाही मुख्यमंत्र्यांनी महत्व दिलं नाही. त्यांची चिरंजीवता गरम होता म्हणून जाऊन गाडीत बसले एसी मध्ये, ते पुढे अजून चार पावलं आहे. अशा रीतीने महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही, मंत्रालय नाही, मंत्रालय अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे, ते आदेश काढतात, राबवतात, मागेही घेतात. आज जनतेच्या प्रश्नाला कोण बाधी राहिलेला नाहीये. आज मृत्यू पावत आहे, पैकी चिंता कोणाला नाहीये ना मुख्यमंत्र्याला, त्यासाठी बैठका होत नाही. पण बदल्या करणं, बदल्या रद्द करणं आणि परत करायला लावणं मधल्या हे कशासाठी, कोणासाठी आणि कोणाचा फायदा त्यामागे आहे? न ओळखण्यास एवढी जनता काय दुखोरी नाही आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की जे सरकार जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री कशाला हवा? मंत्रालयात जाऊन जनतेचे प्रश्न आणि प्रशासन हाताळत नाही तो मुख्यमंत्री कशाला हवा? हा मुख्यमंत्री निष्क्रिय आहे, याला प्रश्न ज्या राज्याचे माहीत नाहीये, हा प्रशासन चालू शकत नाही. आणि म्हणून मी सुरुवातीपासून म्हणत होतो कि आज जनता कोरोनामुळे त्रस्त असून मृत्यू वाढत आहेत, हे सरकार हे थांबू शकत नाही की क्षमता नाही. आणि म्हणून हे सरकार सत्तेवर आण महाराष्ट्राच्या जनतेसाठी, 13.5 कोटी जनतेसाठी योग्य नाही. आणि म्हणून मी त्यावेळेला म्हणालो होतो की राष्ट्रपती राजवाडा हे पण आजही काम कायम. आणि म्हणून बेस्टचे कर्मचारी, महानगरपालिका कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका,
एसटीचे कर्मचारी या सर्वांचे पगार दोन दोन तीन तीन चार चार महिने दिले गेले नाहीत, पगारच नाही आहे, काही ठिकाणी कपात चाललेली आहे। कोण वाली आहे ही बीएसटी? बीएसटीचा मी चेअरमन हो। आशिया खंडातील उत्तम उपक्रम, नफ्यात जाणारा उपक्रम म्हणून ख्याती होती, पण आज काय अवस्था? दिवाळखोरीच चाललंय, खाजगीकरणाकडे देण्याचं चाललंय। काही गाड्याही खाजगी आहेत, 500 साडेपाचशे गाड्या चालतायत आता। काय प्रकार आहे? शिवसेनेच्या ताब्यात गेलं काय संपलं, ती संस्था संपली, पुरं शोषण चाललंय। मुंबई महानगरपालिके एवढा भ्रष्टाचार या देशात कुठल्याही संस्थेत त्या सरकारमध्ये नसेल, एवढा नसेल। मुंबई गेले 25-26 वर्षामध्ये कोणताही विकास नाहीये। मुंबई दिवसेंदिवस मुंबई अधोगतीकडे चाललंय। जगात नवीन नवीन शहर येत आहेत, जागतिक कीर्तीची शहर होत आहेत। आमचं जागतिक कीर्तीचं मुंबई शहर आज भकास झालाय, याला कारण फक्त शिवसेना आहे, शिवसेनेचा कारभार आहे। मुंबईचा कार महानगरपालिका कारभार करू शकले नाही, बीएसटीचा करू शकले नाही, तो महाराष्ट्र सरकारचा काय करणार? हा माझा प्रश्न आहे, हा माझा प्रश्न। आणि म्हणून हे सरकार असणं महाराष्ट्रासाठी उपयुक्त आहे, याच्यात माझं राजकारण नाही। हे संकट असताना राजकारण करू नये असं म्हणतात, करू नये, पण संकट सामोरं जायची ताकद सरकारमध्ये संबंधितांकडे आहे का? आलेलं संकट निवारण करण्याची ताकद यांच्यामध्ये आहे का? मला तुम्ही सांगा, सांगा। आणि मग नसेल तर हे सरकार ठेवणं हे आपल्या सर्वांच्या हिताचं नाहीये। आपल्याला या संबंधी काही प्रश्न विचार असेल तर विचारू शकता। प्रश्न मी लिहिली होती, आप कह रहे हैं राष्ट्रपति शासन लगाने के जो आपने कहा था उस पर आप कायम हैं, क्योंकि तीनों पार्टियों का अंतर विरोध जारी, आज भी मीटिंग हो रही है, उसके अलावा कोरोना से लेकर आपके यहाँ कोंकण में जब चक्रवात आया उसमें भी सरकार ने काम नहीं किया। सरकार दावी कर रही है हमने बहुत सारे काम किए और हमारे अंदर कोई अंतर विरोध नहीं है। सरकार ने कौन से काम किए? कोरोना के बारे में कुछ काम किए तो संख्या आज भी देखो कितनी, आज 59 गुजर गए मुंबई में कल, आज संख्या तो बढ़ रही है। मैं 5000 का खाली मुंबई का है, और भी बाकी के स्टेट देख लो आप, उसमें करके न्यूज आती हमारी दर क्यों बढ़ते हैं? 2 लाख तो पेशेंट हो गए, रुग्ण हो गए महाराष्ट्र में, देश का आंकड़ा 5 लाख है तो अपना उसमें 2 लाख 2.5 लाख अपना है, तो क्या काम कर रहे हैं? जो भी उन्हें घोषणा की चक्रीवादल के बारे में तो उसका भी मदद अब तक नहीं पहुंचा, 1 महीना होकर गए। जो भी घोषणा करते हैं, जो भी बोलते हैं, पूरा नहीं करते हैं। तीनों पार्टियों में अंतर विरोध है, आप मानते हैं कि तीनों? मानता हूं मैं, है अंदर के अंदर है, वो ओपनली है, हम कहना चाहिए क्या? तीनों पार्टी में कांग्रेस राष्ट्रवादी में है, राष्ट्रवादी शिवसेना में है, आपस में है, और शिवसेना का तो किसके साथ, शिवसेना वाले तो किसको पूछते ही नहीं है, और क्या काम करते हैं? एसटी का मंत्री तो उनका ही है ना, एसटी की कितने प्रॉब्लम है, क्या सुरक्षा है? युमा कवच देते बोल रहा, प्रोटेक्शन देते बोले, क्या हुआ अभी तक? कुछ भी नहीं किसी को भी बोले। सर 4 महीने से जवळपास सरकार है, पर मुख्य सचिव की नियुक्ति अजय मेहताची निवड वादग्रस्त असेल, शरद पवार स्वतः मुख्यमंत्र्यांकडे जातात आणि अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांमध्ये नाराजी करणं बरोबर नाही असं सांगतात, सगळं गोंधळ आहे,
कुठेतरी सगळे अधिकारी सरकार सगळं चालवत असं वाटतंय, मुख्यमंत्री किंवा इतर कुणाची काही किंमतच नाही असं वाटतंय. मी सुरुवातच केली, हे मंत्रालय आहे ते मुख्यमंत्री नाही चालवत आहे, हे अधिकारी चालवत आहे. त्यामुळे पूर्वी प्रशासनच नाव होत, बिल्डिंगचं काय नाव होतं, सचिवालय म्हणा, ते आपण मंत्रालय केलं, आता परत सचिवालय ठेवायला पाहिजे. कारण मुख्यमंत्री त्या महाराष्ट्राला जो आहे तो पिंजऱ्यात आहे, मातोश्री पिंजऱ्यामध्ये. तुम्ही स्वतः मुख्यमंत्री पद तुमच्याकडे होत, अशा वेळी विरोधाच्या विरोधात या सगळ्या गोष्टी होत असताना तुमचं वैयक्तिक मत काय, किती गोंधळ म्हणजे हा आहे, कारण कुठला तरी एक अधिकारी रिटायर होतो आणि परत त्याला एका सर्वोच्च पदी बसवलं जातं, ही जी सगळी चेन आहे ब्युरोक्रसी बद्दल तुम्ही कसं बघता, कारण या काळामध्ये ह्या सगळे गोंधळ अपेक्षित होते का, कारण त्यात मोठं नुकसान झाले. म्हणून प्रशासनाची माहिती पाहिजे, कोणते अधिकारी कोणत्या प्रकारचं काम चांगलं करू शकतात याची जाण पाहिजे, आणि अधिकाऱ्यावर वचक असलं पाहिजे, आदरयुक्त भीती असली पाहिजे, काम करून घेणं, कामाची अंमलबजावणी करून घेणं एक स्किल आहे, कौशल्य आहे, ते वापरलं पाहिजे. और व्यक्तिगत मत आज भी मेरा है, मगर मैं बीजेपी कार्यालय में बैठा हूँ, मैं बीजेपी का कार्यकर्ता हूँ. तो जब बीजेपी का एक कार्यकर्ता, एक MP जो भावना व्यक्त करते हैं उसके बारे में सोचना चाहिए. सोचो, गलत है, आदमी मरते है कि नहीं कोरोना से, वो बढ़ते जा रहे कि नहीं, 5,000 की छोटी संख्या थोड़ी. हर दिन अधिकारी मी मानतात की मुख्यमंत्री निष्क्रिय मुख्यमंत्री आहे. तुम्हाला असं वाटत का की शरद पवार या सरकारचे सुपर CM आहे? एकच CM नाही, CM बरेच आहे, तीन चार आहे. मुख्य सचिव भी CM आहे का? मी काय म्हणालो, तीन चार आहे असू शकते, मला माहित नाही, त्याच्यात चार आहे. हिंदी में जानना चाहिए कि अधिकारी जिस तरीके से मंत्रियों की बात नहीं सुन रहे हैं, सुपर सीट कर रहे हैं, उनके आदेश को नहीं मान रहे हैं, कैसे देखते हैं? तो मुख्यमंत्री क्या कर रहे हैं जब अधिकारी सुनता नहीं है किसका, तो मुख्यमंत्री क्या प्रशासन चला रहे हैं कि मुख्यमंत्री वो अधिकारी के खिलाफ कार्रवाई नहीं कर सकते हैं? क्या क्षमता है, क्या कानून व्यवस्था मालूम है क्या? ये कौन मालूम, कुछ काम कर रही है. मैं बोला इसके प्रॉपर वर्ड बढ़ाने से ये जो संख्या जो है मृत्यु की वो तो कम नहीं हो रही है, बढ़ते जा रहे हैं, मृत्यु की संख्या भी बढ़ते जा रहे हैं. तो ये लॉकडाउन करने के बाद इम्प्लीमेंटेशन जो है, अमल बजावनी जो लॉकडाउन की है, वो प्रॉपर नहीं हो रही है, इसलिए तो संख्या बढ़ती है ना. ये मुंबई की संख्या 5,000 हुई, उसका वजह वही है, उसका अमल सही नहीं हो रहा है. मैं ये सरकार से कोई अपेक्षा नहीं रखता हूँ, उम्मीद नहीं रखता हूँ. मुझे लगता है कि ये सरकार जाएंगे तो ही मुंबई के लोग या महाराष्ट्र के लोग बच सकते हैं. नाही, ज्या दिवशी बसते त्या दिवसापासून सुरू झाले. हे सरकार केलं जातं तेव्हा लोक कळतात की भाजपाने सत्ता स्थापन करायची, भाजपाने कोणाबरोबर जायचं,
हे वरिष्ठ ठरवतील आणि याच्यावर निर्णय झाल्यानंतर पुढचा निर्णय होईल. जर त्यांना आता उत्तर देणं बरोबर नाही सर. आपण मिशन लोटसचा एक भाग, दादा आपण मिशन लोटसचा एक भाग होता. मिशन लोटस, मिशन लोटस हे मिशन चालू आहे का? कोणता मिशन लोटस सरकार स्थापनेसाठी? नाही सर. आज मुंबईमध्ये 10 असला तरी तुम्हाला सांगेन 10 उपायुक्तांच्या पदा संदर्भात गोंधळ सुरू आहे. एकीकडे एवढा कोरोना सही असताना पण लवकर म्हणजे भेटायला होत नाही, पण बदल्या होता 3 दिवसात त्या रद्द होता आणि आज गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या संदर्भात भेट घेतला. काय एकंदरीत सरळ वाटतंय कारण यामध्ये काही वेगळी माहिती समोर येते की एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कोरोनामुळे जे मृत्यू पावत आहे त्याची चिंता या सरकारला नाही, बदल्या संबंधी चिंता असल्यामुळे तातडीची सभा आहे, बैठक आहे. पण यात एक माहिती समोर येते की यामध्ये काही अर्थकारण मोठा अडकलेले आहे पटकने सगळं होत नाही. आपल्याला माहिती असेल तर सांगून द्या. धन्यवाद. महाविकास आघाडीचं सरकार आहे ते वाटण्याची तयारी सुरू झाली आहे. अशी तयारी आहे का? नाही, वाढण्याची प्रक्रिया सुरू झाली असं कुठे म्हटलंय? नाही नाही कशात म्हटलंय? रोकटोक मी वाटलं त्यात नाही. ऑक्टोबर पर्यंत त्यांचे प्रयत्न आहे त्यांचे असं म्हणाल आहे. हा बाकी त्याच्याबद्दल पुढे काय म्हणाल आहे असे प्रयत्न ऑक्टोबर पर्यंत चालतील. नंतर नंतर ते सत्तेवर राहणार नसतील आणि म्हणून असं त्याचं वाक्य आहे, स्वतःहून जाणार असते. मी विचारतो बोला बोला उपाध्याय प्रश्न विचारा. बोला तुम्हाला बोला नको पण सांगते. आज काँग्रेसने तिथे पहिले बाद में शिक्षण आणि सरकार मुख्यमंत्री का जो पॉवर रहता मुझे तो ये मुख्यमंत्री का पॉवर नजर नहीं आ रहा है. वर्षा बंगला जब मुख्यमंत्री को मिलता है तो पब्लिक उनके वर्षा पे जाए क्या उनके माधोश्री पे जाए? और दूसरा आप कहा भी जाए तो मुख्यमंत्री मिलने वाला नहीं. आप क्या कोई भी जनता माधोश्री में किसी आदमी को नहीं मिल रहा है? किसी को भी नहीं, किसी को शिवसैनिक होगा तो भी नहीं. साहब मैं क्या बोल रहा हूँ, हमारा महाराष्ट्र आपका क्वेश्चन क्या है? बोलो क्वेश्चन. हमारा महाराष्ट्र 10 बरस पीछे गया. ये सरकार 3 पत्री की सरकार है तो 3 पत्री की सरकार होती है वो तीनों में 3 से 4 महीने में कोसर जाती है. ठीक है धन्यवाद. मध्ये ना दारिद्र्य पाहिजे कोण आहे ते आम्ही आमच्या पेपर मध्ये लिहू. चला पाठीमागचा दरवाजा उघडा, चहा चहा घेऊया. थँक्यू. आभारी आहे. धन्यवाद.